मिस्टर आणि जर त्यांच्या स्वभावात बदल करायचा असेल एकच तर कुठला करावा? अमित बाहेर जाताना जास्त नट्टापट्टा जास्त करतात माझ्यापेक्षा, तर मी त्यांना म्हणेन की तो थोडा कमी करावा, कारण का जग चांगलं नाही आहे. मला रुखरुक लागते की माझा नवरा परत घरी येईल ना. तो त्यांनी बदल करावा की जास्त घेऊन येईल. तुम्ही सांगा वहिनी आमच्या स्वभावात कुठला बदल? तिच्या स्वभावातला बदल म्हणजे एकच की दरवेळेला आपण शॉपिंगला जातो सर, आपल्याला माहीत असतं आपलं बजेट काय, ते बजेट कुठेतरी मेंटेन असावं अशी माझी इच्छा आहे, नाही तर कळ येते थोडीशी अशी शॉपिंग सुरू होते तेव्हा. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. मी पण मुळची अलिबागचीच आहे. आम्ही म्हणजे कॉलेज टाइम पासून आम्ही एकत्र आहोत आणि या दोघांचं म्हणायला गेलं तर खूप सुंदर जोडी आहे. आणि अमितला मी पहिल्यापासून ओळखते, त्याच्यामुळे माझी गुड्डीशी ओळख झाली आहे आणि दोघं खूप चांगले आहे. गुड्डी कोण? मीच. तिला अजून कोण गुड्डी? थँक्यू. माझी मुलगी खूप छान आहे आणि मन मिळवू आहे आणि खूपच छान आहे ती. आणि जावई? जावई पण छान. अजून कोण बोलणार? मावशी. मावशी दोघांबद्दल सांगायचं म्हटलं तर गुड्डी तर काय आमची एकदमच तिचं आणि माझं खूप पटतं. अमित तर काय नंतरच आलेत, पण आमचं एवढं पटतं दोघींचं की खूप म्हणजे आम्ही भांडणं सुद्धा करतो दोघी, पण आम्ही एकत्र येतो. दोघांचं कॅरेक्टर म्हटलं तर खूप चांगली पर्सनॅलिटी दोघांची. दोघे खूप मिक्स होतात सगळ्यांसोबत. जेव्हाही ते आमच्या सोसायटीमध्ये राहायला आले होते त्या दिवसानंतर आम्ही सगळे फेस्टिवल्स एन्जॉय केले. म्हणजे त्याच्या आधी तरी सगळे मिक्स राहायचे पण तेवढे इन्व्हॉल्व ते होत, पण ते आल्यापासून आम्ही खूप खूप एन्जॉय केले. आणि आणि कारण की त्यांच्यासोबत राहण्यामध्ये एक वेगळी कम्फर्ट लेवल मिळते आम्हाला आणि सगळे कम्फर्टेबल राहतात. सो वी आर नाईस कपल. माझं नाव सुवर्णा सुवर्णराव. मी इथे खालीच राहते, यांची शेजारची बिल्डिंगमध्येच आहे. आणि त्या खूप छान आहेत, डान्स वगैरे पण छान करतात त्या, आणि मेन म्हणजे नाटक वगैरे पण बसतात. थोडे दिवस झाले आता आम्हाला खाली राहतात. हा, इथेच खाली राहते. नाही म्हणजे टी व्हीला बघितलं नाही डीआरडी असं. तर दोघेही अभिनय करणार आणि हा अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. फक्त ओठांची हालचाल करू नका. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही, बोलताय. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. अभिनंदन. मराठी गाणं ओळख. बोलायचं ना. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन. वेळ संपली. आता पूर्ण म्हणूनच दाखवा ना, पूर्णच करा. हा, वीज गाया तुमची घाई नकल गठोड बांधायला बक्षीस. आता म्हण ओळखा. म्हण ओठांची हालचाल न करता. बोलू नका. पळता भुई थोडी. अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले.